आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खोतवाडी येथे नूतन रस्त्याचं उद्घाटन थाटात संपन्न. जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या फंडातून निधी मंजूर. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले, खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असणाऱ्या वसाहतीमध्ये जिल्हा परिषद फंड, आमदार फंड तसेच ग्रामपंचायत फंड आदी माध्यमातून गेल्या 2 महिन्यांमध्ये रस्ता, गटारी तसेच स्ट्रीट लाईट आदी सुविधांची सोय या भागामध्ये नागरिकांना करून दिली आहे. अशाच प्रकारे येत्या 1 वर्षात जिल्हा परिषद आणि आमदार फंडातून खोतवाडीचा कायापालट करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणार असल्याचं प्रतिपादन खोबरे यांनी व्यक्त केलं. यावेळी सरपंच संजय चोपडे, माजी डेप्युटी सरपंच सचिन कांबळे, भारत निर्माणचे सचिव सचिन पवार, गजानन नलगे, प्रकाश चोपडे, प्रथमेश माने, अनिल खोत, वैशाली पवार, सुनीता जाधव आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी खोतवाडीहून बसगोंडा कडेमणी. खोतवाडी ग्रामपंचायत पाठीमागील वसाहतीमध्ये कांबळे ते वनमोरे घरापर्यंतचा रस्ता, इथली गटर आणि स्ट्रीट लाईट गेल्या 2 महिन्यात आदरणीय आमदार हळवणकर साहेब असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत, या सर्वांच्या फंडातनं मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं 2 महिन्यात एवढी पूर्ण कामं होणारी मला वाटतंय. प्रथमच एखादी गल्ली अशी असेल की इथं 2 महिन्यात सगळी कामं जवळजवळ पूर्ण केल्यात, ते त्याच गल्लीत झालेली असतील आणि भविष्यात 1 वर्षाच्या आत खोतवाडीत इतके प्रचंड पैसे आदरणीय आमदार हळवणकर साहेबांच्या फंडातनं जवळजवळ अंतर्गत रस्त्यासाठी आपणाला 2 ते 3 कोटी रुपये रस्ते, गटरी, स्ट्रीट लाईटचं तर साहेबांनी सगळंच काम खोतवाडीतलं जवळजवळ ग्रामपंचायतनं आमदार साहेब आम्ही सगळेजण सपविलेलं आहे आणि भविष्यात सगळेच रस्ते आणि गटरी आमदारकीच्या अगोदर जवळजवळ सगळे पूर्ण होतील. त्यामुळे पुढल्या वेळेला आदरणीय हळवणकर साहेबांनी आपल्या खोतवाडीत एकतर्फी मतदान होईल, कुठला नाही एक सुद्धा मत दुसऱ्या पेटीत जाणार नाही, एवढंच खोतवाडीच्या लोकांच्या वतीनं मी सांगतो.